सरस्वती विहारामधील मुख्य प्रवेशद्वाराच्या रस्त्याच्या कडेला वाहने लावून अथवा उभे राहून नाल्यावर दारू पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढल्याने ते वैतागले आहे. रहिवाशांच्या मते समस्या इतकी वाढली आहे की काही वेळा ते लोक घराच्या परिसरात जाऊन दारू पिताना दिसतात. यामुळे या परिसरात महिलांना फिरणेही अवघड झालेले आहे. महिलांना या मुख्य रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. टवाळखोर आणि मद्यपीचा उपद्रव वाढला असून अनेकदा रस्त्यावरच मद्याच्या बाटल्या फोडण्याचे प्रकार देखील घडतात. त्याचप्रमाणे दुपारी सायंकाळच्या सुमारास बाहेर पडणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे. दारुड्याचं राजरोसपणे वावर वाढलेलं असून रस्त्यावरच लघुशंकाही करीत असतात. हा लज्जास्पद प्रकारामुळे मुली महिला आपल्याच विभागात स्वच्छतपणे वावरू शकत नाही. विशेष म्हणजे या ठिकाणापासून प्रतापनगर पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असल्याने दिव्याखाली अंधार असेच चित्र आहे. या परिसरात नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही त्याला केराची टोपली दाखवण्यात येते. यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असून या ठिकाणी कायमचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. याशिवाय इतर अनेक समस्या या परिसरात आहेत. यावर निर्बंध न लावल्यास परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे.